मौजे देर्डे चांदवड येथील गट नंबर 5 मध्ये राहणारे राजू दामू कोल्हे यांचे नाव कामगार तलाठी यांनी नवीन सातबारा पुस्तक लिहिताना वगळले. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार दुरुस्तीबाबत विचारणा केली, परंतु कुठलीही दखल घेतली जात नसल्याने भारतीय जनसंसदच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. आज भारतीय जनसंसद संघटनेच्या वतीने आम्ही राजू दामू कोल्हे यांना न्याय देण्यासाठी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. राजू दामू कोल्हे हे देर्डे चांदोड या गावचे शेतकरी असून त्यांची तलाठ्याने नवीन सातबारा पुस्तक लिहिताना 3 गुंठे शेतजमीन आणि नाव उतारे होऊन जाळले. त्याबाबत त्यांनी 2013 साली तहसीलदार कोपरगाव यांना तक्रारी अर्ज दिला होता. त्यानंतर तहसीलदार यांना ते अनेक वेळा भेटले, परंतु आजपर्यंत त्यांचे गाळलेले नाव उतार्यावर आले नाही व त्यांना ते गाळलेले क्षेत्रही मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही तहसीलदार कोपरगाव यांच्या कार्यालयापुढे आज धरणे आंदोलन करत आहोत. सदर शेतकऱ्याचे वय आज रोजी 80 वर्ष आहे. सदर शेतकरी हयात असताना हे काम होणार की नाही याकरिताच त्याला न्याय मिळवून देण्यासाठी भारतीय जनसंघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर 13 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 11 पासून धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. डी न्यूज वृत्त संकलन विभाग कोपरगाव.